नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2188 पर्यंत पोहोचली आहे। ही 10 तारखेची आकडेवारी आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 712, कल्याण डोंबिवली 321, नवी मुंबई 674, मीरा भाईंदर 256, उल्हासनगर 38, भिवंडी 25, अंबरनाथ 14, बदलापूर 54 आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 94 रुग्णांची नोंद झाली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत काल एकंदर 41 रुग्णांची भर पडली असून महापालिका क्षेत्रात आता 712 एवढे रुग्ण झाले आहेत। काल मुंब्रा परिसरामध्ये 13 तर कर्वा परिसरामध्ये 8 रुग्ण आढळून आले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेन बंद होत्या, मात्र आता ज्यांना आपापल्या घरी जायचं आहे अशांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे। अशाच पद्धतीने ठाणे स्थानकातून 1200 जणांना घेऊन जाणारी ठाण्यातनं एक ट्रेन निघाली। या विशेष ट्रेनमधून बिहारमधील पटना शहरासाठी अनेक मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत। 1200 जणांपैकी 1010 जण मुंब्र्यातले होते तर उरलेले 190 जण डायगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। सोशल डिस्टन्सिंगचं भान राखत ही ट्रेन सोडण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या लढ्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान देत आहेत। पोलीस प्रशासन पालिका प्रशासन यांच्यावर देखील मोठा ताण पडतो आहे। या सगळ्यांचा आज ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली। ऐन वैशाखातील तळपत्या दुपारी उभं राहून मानवंदना देणाऱ्या या मेडिकल स्टाफचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे। नमस्कार, नितीन बोरसे बोलतोय ठाणे वर्तमानमधनं। नमस्कार। बर साहेब, कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात ठाण्यात पण वाढतो आहे। नौपाडा कुपरी प्रमुख समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रुग्ण आढळून येत आहेत। काय सांगाल, काय तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही बरंच काम करताय, काय चालू आहे सध्या? कोरोनाचा जो प्रभाव आपल्याला दिसतोय यामध्ये मुख्यत्वे नौपाडा भागात हे आरोग्य खात्याशी जे रिलेटेड वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहेत किंवा सफाई कामगार किंवा पोलीस खात्यातले असे पेशंट जास्त आढळून येत आहेत आणि मग त्यांच्या संपर्कात जे कम्युनिटी लेवलला इतर लोक आलेत ते पेशंट म्हणून आढळून येत आहेत। तर यासाठी मुख्य म्हणजे आपण जर सामान्य नागरिक एक आपण टार्गेट पकडला तर प्रशासनाकडून ज्या गोष्टी त्याला त्याच्यासाठी केल्या जातात आरोग्य विभागाकडून त्या महत्वाच्या आहेत। एक तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी उभं करायचं आहे, कारण ही चेन आपल्याला आता तरी असं दिसतं की ही चेन हे जे पेशंट आहेत ते वाढत चाललेत, ही चेन तुटत नाहीये। तर त्याच्यासाठी आपण एक तर करोना वॉरियर्स म्हणून हे सामाजिक संस्था आहेत किंवा इतर हे मदत करतायतच, पण त्याच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर जे हेल्थ आहे ते आपल्याला स्ट्रॉंग करायला पाहिजे। आणि आपण जर आता करोना पेशंटची ट्रेंड बघितली जी इंडियात आहे, अमेरिकापेक्षा इंडियात जी स्ट्रेन ही तेवढी पॉवरफुल नाहीये, त्याच्यात बरेच असिम्प्टोमॅटिक पेशंट दिसतात, म्हणजे 100 असले तर 70 लोक काहीच लक्षणं दिसत नाहीत। तर आज मी टीव्ही बघताना असं पण माझ्या ह्याच्यात आलं निदर्शनास की ज्याला असिम्प्टोमॅटिक आहे त्यांना ते लवकर सोडणार आहेत, कारण तेवढा सेटअप हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये। बरोबर। पण पुन्हा या सामान्य नागरिकांना ह्याच्यात धोका असा निर्माण होऊ शकतो की त्याच्यापासून इतर लोकांना त्याची लागण होऊ शकते। तर ह्याच्यात बेसिकली आपण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देतोय सामान्य नागरिकांना, म्हणजे त्यांनी बाहेर येऊ नये, गर्दी करू नये, आणि जर अशी वेळच आली तर त्यांनी सोशल डिस्टन्सिंग जो नियम आहे तो पाळायला पाहिजे। पण आपल्या भागात काही स्लम पट्टे आहेत तिथे तो पाळला जात नाही, किंवा तुम्ही जे प्रसादन गृहे बघितली तिथे गर्दी करूनच सगळ्यांना जायला लागतं काही स्लम पट्ट्यात, मग त्याच्यासाठी तिथे रेग्युलर फवारणी किंवा असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे एक गोष्ट।
आणि दुसरा इकडचे जे मजूर आहेत किंवा इथे जे काम करणारे ते शासनाचा असं मला दृष्टीपथात आलं की ते नोटिफिकेशन काढतात पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास कमी होत चालला आणि ते स्वतः त्यांचे फॅमिली घेऊन चालत निघालेत. तुम्ही कुठे पण बघा, कुठलाही रस्ता बघा, भरलेला आहे, लोक चालत निघाले. तर लवकरात लवकर त्यांना बस किंवा ह्यांचे जे आहे त्यांना सोशल डिस्टन्सिंग करून त्यांना त्यांच्या राज्यात घालवायला पाहिजे. आता आणि तुमच्या प्रभाग स्तरावर तुमच्याकडनं काय प्रयत्न सुरू आहेत साहेब? आमच्याकडून जितके म्हणजे जे स्लम पट्टे आहेत तिथे आम्ही धान्य वाटप असे काही करतो की ज्याच्याकडून त्यांचे 8-10 दिवस तरी व्यवस्थित जावेत. आम्ही रेशनिंग ऑफिसरांशी वेळोवेळी त्यांच्याशी बोलतोय की कसे पण करून जे ज्यांचे खूपच प्रॉब्लेम आहेत त्यांना तुम्ही अन्न पुरवठा करा, काही पण करा तुम्ही करा. अशा पद्धतीने ते लोक स्टेबल राहतील, म्हणजे ते बाहेर येणार नाहीत. दुसरं आपले जे करोना वॉरियर्स आहेत त्याच्यात पोलीस आहेत किंवा सॅनिटरी सॅनिटेशन करणारे स्टाफ आहेत त्यांना आपण ह्याची शील्ड देतो, त्यांना मास्क देतो, त्यांना सॅनिटायझिंग औषध देतो की जेणेकरून त्यांना बाधा होता कामाने. आणि दुसरं सामान्य नागरिकांना आपण अवेअरनेस करतो की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग करा. आणि ह्याच्यात मुख्य टार्गेट म्हणजे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना या ह्याच्यापासून कुठच्याही परिस्थितीत लांब ठेवा. आणि जे डायबिटिक आहेत की त्यांना करोना त्यांची इम्युनिटी कमी असते तर त्यांना करोना लगेच होऊ शकतो अशा लोकांना तुम्ही लांब ठेवा. आणि पोलीस प्रशासनाला पण आम्ही सांगतो की तुम्ही 50 जे पुढचे आहेत त्यांना शक्यतो तुम्ही ऑफिसमध्ये ड्युटी द्या, त्यांना बाहेर तुम्ही फील्ड मध्ये आणू नका. असे सर्व प्रकारे अवेअरनेस, धान्य वाटप, नंतर मेडिकलचं आम्ही किओस्क एक लॅबला घेऊन किओस्क पण उभा केलाय की जी 4,500 टेस्ट होते करोनाची ती 3,000 आम्ही देतोय. त्यामुळे प्रत्येक फील्ड मध्ये आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. काय सांगाल साहेब जाता जाता, कारण एक तर तुम्ही डॉक्टर सुद्धा आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत आहात, काय सांगाल जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल ही चेन तुटण्याच्या दृष्टिकोनातून? ही आता जर आपण अमेरिकेशी कम्पेअर केलं तर आपलं खूप म्हणजे व्यवस्थित हँडल झालेलं आहे आता, पण यापुढेही आपण कम्युनिटी लेवलच्या स्टेजला चाललोय की इथून कम्युनिटीला स्प्रेड होते. हे क्रुशल दिवस आहेत आत्ताचे आपले आणि हे आपल्याला खूप जबाबदारीने पाळायला पाहिजे सोशल डिस्टन्सिंग किंवा हे. तर आपण काही करून हे दिवस कसे पण कळ सोसा, घरामध्ये राहा, बाहेर संपर्क टाळा, नक्कीच आपल्याला ही चेन तोडता येईल. आणि जो मजुरांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने हँडल करायला पाहिजे. पण आज पण तुम्ही बघाल तर तलावपाळी वगैरे त्या ठिकाणी काही भिक्षुक लोक पण उभे आहेत, पण तो कसा हँडल करायचा तो प्रशासनाने त्याच्याबद्दल ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. साहेब या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो नागरिकांपर्यंत पोहोचून काम करतो आहे तो कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम चाललेलं आहे. आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. आली आंब्यांची लहर, विसरा कोरोनाचा कहर. देवगड मधील शेतकऱ्यांच्या बागांमधून आणलेले साखरपेक्षा मधाळ आणि रसरशीत आंबे आता थेट आपल्या घरी. रासायनिक नव्हे तर नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले खास देवगडचे आंबे. हवी असेल जर आपल्याला हापूसची चव तर घ्या एकच नाव, विक्रम कदम. घरपोच सेवेसाठी आजच कॉल करा 9892877288. देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती, सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती, 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती, पितांबरी देवभक्ती, वाढवी प्रसन्नता मनाची. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू.
वारे कंपाउंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली काळे बंधू चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया अरे पण हा नवरदेव का रुसलाय अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट मग आता कुणाचं ऐकणार स्वतःच की या हुशार नवरदेवाचं अर्थातच नवरदेवाचं लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची येस बॅरॉन मेन्स स्टुडिओ जिल्हा परिषदेसमोर तलाव पाळी ठाणे फॅशन मीन्स बॅरॉन फॅशन मीन्स बॅरॉन मेन्सवेअर की जी जान बॅरॉन 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 हॅलो नमस्कार नेवाडे साहेब नितीन बोरसे बोलतोय नमस्कार ठाणे वर्तमान मधन बर बोला मला सांगा मेडिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कोरोनाशी लढण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादनं तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत मला सांगा काय साधारणपणे उत्पादनांची आपली आता रेंज आहे आणि कशा प्रकारची उत्पादन आपण आता बाजारात उपलब्ध करून दिलेली आहेत ओके बरोबर ऍक्च्युली कसं आहे की मी स्वतः बायोमेडिकल इंजिनियर आहे आणि मागच्या 20 वर्षापासून मी मेडिकल क्षेत्रात आहे आणि मेडिकल इक्विपमेंट आणि हॉस्पिटलला लागणाऱ्या मशिनरी देतो तर त्याच निमित्ताने आताच्या कोरोनाच्या घडीमध्ये आम्ही लोकांसाठी काय करू शकतो म्हणून आम्ही व्हरायटी ऑफ मास्क आम्ही अरेंज केलेले आहेत ज्याच्यामध्ये डिस्पोजेबल मास्क क्लोथवाले रियुजेबल मास्क किंवा आजकाल N95 मास्क जे लागत आहेत तर ते मास्क आम्ही अरेंज करून देतोय काही ऍडव्हान्स मास्क पण आम्ही मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करतोय जे फिल्टरेशन मास्क असणार आहेत परत त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर डॉक्टर्स आणि काही सेवाकारी स्टाफ आहेत त्यांना पीपीई किट्स लागतात तर त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या क्वालिटी प्रमाणे पीपीई किट्स अव्हेलेबल आहेत तर रियुजेबल पीपीई किट्स पण आता आणलेले आहेत कारण बऱ्याच जणांना ते डिस्पोजेबल पीपीई किट परवडत नाहीये यूज करणं तर ते आणलेले आहेत आपण परत त्याच संदर्भामध्ये लागणं म्हणजे आज सॅनिटायझर ही घराघराची गरज पडलेली आहे बरोबर तर चांगल्या प्रतीचे अल्कोहोल वाले सॅनिटायझर्स आपण आणलेले आहेत जे वेगवेगळ्या साइजेस मध्ये अवेलेबल आहेत परत आज बरेच डिसइन्फेक्टंट लागत आहेत जसं सोडियम हायपोक्लोराईड आहे तर ते सोडियम हायपोक्लोराईड आपल्याकडे अवेलेबल आहे आता जेव्हा हे सॅनिटायझर घरोघरी म्हणा सोसायटीज मध्ये ऑफिसेस मध्ये वापरणार तर ते कसं वापरणार तर त्याच्यासाठी डिस्पेन्सिंग करण्यासाठी आपल्याकडे फूट ऑपरेटेड सॅनिटायझर डिस्पेन्सर स्टँड आपण आहेत अवेलेबल ऍज वेल ऍज काही ठिकाणी जिथे लोड जास्त आहे तिथे ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन्स पण आपण अवेलेबल केलेल्या आहेत बरोबर अशा प्रतीक आहेत आता बऱ्याच वेळेला काय होतंय की आपण आपले जे गॅजेट्स वापरतो की आज मोबाईल वापरतोय आपण जे पैसे देणं घेणं करतो त्याच्यानेही कोरोनाची वाढण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठीही काही आपण गॅजेट्स आणलेले आहेत की ज्याच्यामध्ये ओझोन थेरपीद्वारे त्या गॅजेट्स पण आपण सॅनिटाईज करू शकतो असे गॅजेट्स पण आणलेले आहेत आपण परत बऱ्याच तिथे फॉगिंग केलं जातं म्हणजे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स हे फॉगिंग करतात तर फॉगिंगचे इक्विपमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके त्याच्यानंतर बराच मोठा धोका जो आहे तो आपल्या अप्पर बॉडीला म्हणजे डोक्याला आहे म्हणजे डोळे कान डोळे नाक आणि तोंड तर ते कव्हर करण्यासाठी जे फेस शिल्ड असतात ते पूर्ण चेहरा कव्हर करण्यासाठी फेस शिल्ड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके आणि त्याच पद्धतीने अजून काय काय गोष्टी लागू शकतात त्या पद्धतीवरती आम्ही काम करत आहोत आणि नवीन नवीन प्रॉडक्ट आम्ही आणायचा प्रयत्न करत आहोत एक मराठी उद्योजक आहात आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात
कशा प्रकारे तुम्ही काही संस्थांना सुद्धा याच्यात बरोबर घेतलेले आहे त्याविषयी सांगा सर. हो डेफिनेटली, मी स्वतः ऑलरेडी काही बिझनेस फोरमचा मेंबर आहे, पण ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी रोटरी क्लबचा पण मेंबर आहे. त्यामुळे ऍज अ रोटेरियन आमचा प्रयत्न असतो की या ज्या धर्मादाय संस्था आहेत, ट्रस्ट आहेत किंवा काही रोटरीच्या सोशल ऑर्गनायझेशन आहेत, तर त्यांना आम्ही हे सामान जे डोनेशनसाठी वापरतायत त्यांना आम्ही हे कॉस्ट टू कॉस्ट रेटला अवेलेबल करून देतोय. की ज्या पद्धतीने त्यांच्या बजेटमध्ये जास्तीत जास्त वस्तू ते लोकांपर्यंत पोहोचू शकतील. बरोबर आहे. साधारणपणे कशा प्रकारचा या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि हे जे आपण आता करतो आहोत याचा कोरोना थांबवण्याच्या दृष्टिकोनातून कसा फायदा होतोय? सर, कोरोना थांबवणं नाही पण कोरोना डेफिनेटली कंट्रोल करता येतोय आपल्याला ह्या पद्धतीने. म्हणजे आज जे आता डोंबिवली सारख्या सिटीमध्ये जर म्हटलं तर रोटरी क्लब आहे, गणेश मंदिर संस्थान आहे किंवा काही बऱ्याचशा संस्था आहेत ज्या धर्मादाय संस्था आहेत, तर त्यांनी एकत्र येऊन त्यांनी काही प्लॅन केलेला आहे की इकडचे ज्या काही गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत की जे गरीब लोकांना किंवा ह्या कोरोना रिलेटेड पेशंटला ट्रीट करतायत, तर त्यांच्यासाठी आम्ही एक मोठं कन्साइनमेंट आम्ही रेडी केलेलं आहे जे त्यांच्या थ्रू ते डोनेशन मध्ये जाणार आहे. बरोबर. आणि त्यांना आम्ही कॉस्ट टू कॉस्ट रेटला आम्ही ते पुरवत आहोत. या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात सर, नॅचरली तुमचं सुद्धा एक्सपोजर खूप मोठ्या प्रमाणात लोकांशी येत असणार. काय सांगाल जाता जाता नागरिकांना त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे डेफिनेटली हा जो आजार पसरतोय तो एकमेकाला टच करण्यामुळे जास्त पसरतोय, त्याच्यामुळे एकमेकाच्या सांधेत राहणं कमी करा. जास्तीत जास्त म्हणजे सॅनिटाईज राहायचा प्रयत्न करा, मास्क वापरा, फेस शिल्ड वापरा आणि सॅनिटायझर हे तुमच्या बरोबर असू द्या की ज्याच्या पद्धतीने तुम्ही स्वतःची पण काळजी घ्याल आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्याल. आणि जास्तीत जास्त घरात राहायचा प्रयत्न करा, बाहेर जाऊन हे पसरण्याची जास्त शक्यता आहे, तर स्वतःवरती कंट्रोल ठेवा. एवढंच मी मेसेज देऊ शकतो. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि आपलं कार्य असंच पद्धतीने सुरू ठेवा. ठाणे वर्तमान शी बोलल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने अनेक ठिकाणी क्वारंटाईन्स उभारले आहेत. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. भाईंदरपाडा येथील या क्वारंटाईन सेंटरमध्ये 400 ते 500 जण सध्या आहेत. शासनाच्या वतीने त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत, मात्र काही वस्तूंची तातडीने आवश्यकता असल्याचं समजतात. या सर्व वस्तू वैयक्तिक पातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी टॉवेल, बेडशीट, सोलापुरी चादरी, साबण, सॅनिटायझर, हँडवॉश, टूथपेस्ट, टूथब्रश, पीपीई किट्स, हँडग्लोव, चहा, किटली, इलेक्ट्रिक थर्मस, ट्रॉलीज, बादल्या इत्यादी वस्तू या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दररोज 500 अंड्यांचा देखील या ठिकाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न गाजत होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमधून आमदारकीचा मार्ग श्री उद्धव ठाकरे यांचा मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान ठाणे भाजपचे माजी अध्यक्ष श्री संदीप लेले यांनी देखील भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात,
कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडल स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.